तो सगळ्यात महत्वाचं नाव धैर्यशील माने साहेब, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी असलं गद्दार विद्यार काय तुम्हाला म्हणायचं, माफ करून कशाला लपवायचं, मी करीन माणूस आहे, मी कशाला काय म्हणू. ते उगच म्हणते अशीच म्हणली, आम्ही काहीच म्हणत नाही, मी किती करीन माणूस काहीच म्हणत नाही असलं काही. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी कुठे होता माणेकर, राजकीय अडचणीत पडली. यांच्या मातोश्री निवेदिता वहिनी, मी निवेदिता वहिनी सोबत अनेकदा स्टेज शेअर केलाय. अगदी पुण्यात तर एक आदर्शवादचा पुरस्कार समारंभ ते आम्ही एकत्रित होतो. मला वाटते जानकर साहेबांच्या मातोश्रींना तेव्हा सन्मानित करायचं होतं, आता त्या हयात नाहीये जानकर साहेबांच्या मातोश्री. 2019 हे अडचणीत पडले होते. का अडचणीत पडले होते, कारण त्याच्या आधी पण यांनी असाच विश्वासघात केला. धैर्यशील मानांचा इतिहास जर बघितला तर हे विश्वासघात करण्यात पटाईत आहे. आता असंही म्हणता येत नाही बाबा की हे हिंदुत्वासाठी गेले, कारण इतक्या वेळा तुम्ही पक्ष सोडलाय, हे स्विच ऑफ स्विच ऑफ हिंदुत्वासाठी कसं असू शकतं, इतक्या वेळा असते काय, कुणाला तुम्ही एरेक्ट करताय. बर, त्याच्यानंतर वर्षा आणि मातोश्रीच्या निवासस्थानी म्हणजे आता 2019 एवढं सगळं होऊन सुद्धा मातोश्रीचं हृदय किती विशाल आहे की पुन्हा एकदा धैर्यशील दादाकडे आले. मातोश्रीने त्यांना प्रेमाने जवळ केलं, प्रवक्तेपद दिलं आणि त्यांचं काहीही इकडे कर्तृत्व नसताना, विश्वासघाताचाच इतिहास असताना आणि इथले अनेक निष्ठावंत लोक असताना अशा सगळ्या लोकांना डावलून खासदारकीची उमेदवारी धैर्यशील मानेंना दिली. धैर्यशील मानेंनी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे होती, म्हणजे किती उड्या माराव्यात माणसाने, एकदा दोनदा तीनदा इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडून तिकडून इकडं, आणि दर वेळेला वेगळं कारण सांगायचं, दर वेळेला वेगळं काहीतरी बोलायचं. अर्धा आता तुम्ही तरी विचार करा की रे, तुम्ही तरी विचार करा, माया हो तुमच्या तरी लक्षात येऊ द्या, आता लिंगा आपला मावशी अक्का विचार करा पक्का म्हणायचं, आणि तुम्ही नुसतं त्यांनी ठुके लावायचे तुम्ही शिक्के मारायचे असं कसं, दाखवलं पाहिजे एकदा इंगा दाखवला पाहिजे आणि तो इंगा बॅलेट बॉक्स मध्ये दाखवला पाहिजे की धैर्यशील माने यांनी काय पद्धतीने इकडे काम केलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्याची वर्दळणी असणारी पंचगंगा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न होता, नदीतलं सगळं केंदार काढायचं होतं. हातगणले तहसील कार्यालयामध्ये फेकून आंदोलनाचा टाहूक होणाऱ्या धैर्यशील माने खासदार झाल्यावर काढलं का केंदार, खासदार होण्याच्या आधी म्हणले आपण केंदार काढू, नदीचे स्वच्छता करू, सुशोभीकरण करू, याम करू त्याम करू सगळं सांगितलं, आणि खासदार झाल्यावर मात्र काहीच नाही. हे काय आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता तुम्ही लोकांचा किती विश्वासघात करावा, तुम्ही लोकांना किती वाईट पद्धतीने वागवा. शिवसैनिकांनी एकानी कुठल्या कवडीची अपेक्षा कधी धैर्यशील मानेंकडून केली नाही. याच काय कुठल्याच मतदारसंघात जिथे जिथे निवडून आले होते आपले आमदार, हे आपला जी राजूभाऊ आहे किंवा आपला जी राजूभाऊ म्हणजे आपले राजेंद्र येडगावकर, माणूस प्रेमाने राजूभाऊ म्हणते दुसरं काय. आता ही सगळी जी माणसं आहेत यांचं एक रुपया न घेता शिवसेनेने निष्ठेने काम केलं, शिवसैनिकांनी अत्यंत निष्ठेने त्यांना मदत केली. असं असताना सुद्धा, एवढं असून सुद्धा शिवसैनिकांनी फक्त आणि फक्त सन्माननीय उद्धव साहेबांनी आदेश काढला आहे, सन्माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार दिलेला आहे म्हणून सन्माननीय पक्षप्रमुखांच्या शब्दाला मान देत एका धैर्यशील मानेंना निवडून दिलं. पण धैर्यशील मानेंची मात्र ती चाल काही दिली नाही. म्हणजे तुम्ही काय बी करा, तुम्ही काय बी ती काय ती काय ती शिवपूर वाकड्याच्या वाकड ती चाल काय ती बदलत नाही, आणि त्याच पद्धतीने त्यांनी वागायचं ठरवलं. तीच गत आमच्या राजभाऊची, राजभाऊचा तर लईत वेगळा कार्यक्रम, संविधान समितीचा सदस्य राहिलेला माणूस ज्यांचं एक अत्यंत मोठं नाव होतं, प्रतिष्ठा होती, रत्नाप्पा कुंभार म्हणायला घंटा लागायचा, घंटा लागायचा रत्नाप्पा कुंभार म्हणायला, त्यांच्या आशीर्वादाला राजकारण आणि सहकार क्षेत्रात मुठ्ठ झालेला येडगावकर करायला चुकतीये मी, खोटं बोलतीये मी, सुतगिरणीचा इतिहास मी त्याच्यावर बोलणार नाही, जाणार नाही त्या खोलात. पण जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे की सुतगिरणी कुणाची काय झालं आणि काय नाही, अजिबात बोलायचं नाही मला त्याच्यावर. परंतु रत्नाप्पा कुंभारांच्या आशीर्वादाने तुम्ही आला सहकार क्षेत्रामध्ये, तुम्ही इथं उभे राहिलात, तुम्ही राजकारण तुमचं प्रस्थापित केलं आणि पुढे काय. पण ज्यांच्या आशीर्वादाने आला तुम्ही त्यांच्याशीच विश्वासघात केला, अपक्ष म्हणून निवडून आले होते, अपक्ष म्हणून
अपक्ष म्हणून निवडून आलात तुम्ही, निवडून येतानाच कॅल्क्युलेशन काय, त्याच्यात चूक आपली खरी, चूक त्यांची नाही, त्याच्यात आपली जास्त चूक आहे. कारण आपण लय जाती जातीचं राजकारण करत बसलो, कास्ट कॅल्क्युलेशन करत बसलो. तुम्ही कास्ट कॅल्क्युलेशन करत बसलात त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. अरे दादा हो, तुम्ही तरी विचार करा की रे, मी महात्मा बसवांना सांगायला लागले, मी जात धर्म हे सगळं सोडून मी समतेचा विचार सांगायला लागले. अरे आपल्याला राज्यात प्रतिनिधी पाठवायचंय, आपल्या विकासासाठी पाठवायचंय, आपल्या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवायचंय, आपल्याला आमदार आणि खासदार निवडायचे, आपल्याला सुयरीक करायची नाही. सुयरीकी म्हणजे एक वेळ तुम्ही ते जात पात काय विचार केला तर मी समजू शकते. अरे पण जर काय सुयरीक करायची असं जर तुम्ही जातीचं कॅल्क्युलेशन जर इलेक्शनच्या काळात करायला लागलात तर घाट निघणार ना रे. जरा तर विचार करा की, आणि हे जातीचं आणि धर्माचं विष पेरणारे लोक कोण? कुणी हे जातीचे कॅल्क्युलेशन करायला सांगितले की ज्यामुळे अशा सगळ्या पद्धतीने उल्हास दादा तुमचा बी गेम अशाच पद्धतीने झाला की हे कॅल्क्युलेशन मधीच गेम झाला. इकडे आमचे सुजित पिंचेकर दादा आहेत, यांचा पण गेम अशाच पद्धतीने केला की हे जे सगळं जाती धर्मांचं जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन आणलं कुणी, मांडलं कुणी? अरे जर महात्मा बसवण्णांना मानणारे आम्ही लोक असो तर महात्मा बसवण्णांचा विचार बाराव्या शतकातला क्रांतिकारक असणारा माणूस, ज्याने पहिला या देशातला पहिला आंतरजातीय विवाह ककय्या आणि हरळय्या समाजातला, तो महात्मा बसवण्णांनी लावून दिला होता की जात नसली पाहिजे तुमच्या माझ्यामध्ये. फक्त आणि फक्त जे लिंग पूजा सांगितली ते काय की आत्मा आत्मा जंगम, ते फार महत्वाचं होतं. ते तुमच्यात आणि माझ्यात एकच आहे की अरे भाऊ अग माय अग ताई, एकच आहे ते सगळं. तुमच्या माझ्या जन्म घेण्याची पद्धत एक आहे. तुमचं माझ इथला कार्यकाल आटोपल्यानंतर ओके ओके वाइंड अप करा आणि निघा असं म्हणण्याची बी पद्धत एकच आहे. असं काय आहे का राजीव की एखादं लय श्रीमंत आहे म्हणून त्याला असं डिवो मारू मारू महिनाभर घरात ठेवते? अरे काढा 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 म्हणतात लगेच बाहेर. मग हे जात आणि धर्माचं विष आणलं कोणी? आणि जात आणि धर्माच्या नावावर निवडणुकांची गणित बदलायला सांगितलं कोणी? आपण विकासाच्या मुद्द्यावर नाही का बोलू शकत? आपण प्रामाणिकपणाने नाही का प्रश्न विचारू शकत? आपण विश्वासघातकाला, आपण गद्दार माणसाला गद्दार नाही का म्हणू शकत? ते म्हटले पाहिजे, ती म्हणण्याची कुवत असली पाहिजे. जे मिंधे असतील ते बोलणार नाही, पण जे स्वाभिमानानं उभे आहेत ते निश्चितपणे यावरती प्रश्न उभे करतील.